लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भारतीय हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज खरा ठरवत नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूननं रविवारी 19 मे रोजी निकोबार बेटावर धडक दिली आहे। मान्सूननं रविवारी मालदीवचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, निकोबार द्वीप समूह आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत मजर मारल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे। सध्याचे पोषक हवामान पाहता 31 मे पर्यंत मान्सून केरळला तर 6 ते 10 जून पर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ला निनाच्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता। गेल्या वर्षी अल निनो सक्रिय होता तर यंदा तो संपुष्टात येतो आहे, त्यामुळे 3 ते 5 आठवड्यात ला निनाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे। केरळमध्ये 31 मे तसेच दक्षिण कोकणात 5 जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात 15 जून पूर्वी मान्सून प्रवेश करेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर गेल्या काही दिवसापासून उष्णतेच्या लाटेनं जळगावकर हैराण झालेत। रविवारी तर तापमानानं यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 44 अंशांचा टप्पा गाठलाय। तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।